बोरीवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधल्या पर्यटकांची सुटका, कान्हेरी गुहेजवळ अडकलेले पर्यटक, नागरिकांनी मानवी साखळी करून वाचवलं. नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपोजवळच्या सूरजनगरमध्ये अनेकांच्या घरांमध्ये पावसाच्या पाण्यासह कचरा, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात शेतात गेलेले पिता पुत्र पुराच्या पाण्यात अडकले, दोघे झाडावर चढले, प्रशासनानं धाव घेत दोघांना वाचवलं. नागपुरात सुट्टीची माहिती नसल्यानं शाळकरी विद्यार्थी गुडघाभर पाण्यातून निघाले शाळेला, तर काही मुलांनी साचलेल्या पाण्यात खेळण्याचा घेतला आनंद. नागपूरच्या नरेंद्रनगर पुलावर अपघात, छोट्या मालवाहू ट्रकची दुभाजकाला धडक, ट्रक चालक गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल. खडकवासला धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू, खरीप हंगामासाठी नवीन मुठा उजवा कालव्यातून सोडलं जाणार पाणी, नागरिकांनी कालव्यात न उतरण्याचं आवाहन. नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावर अंड्यांनी भरलेला ट्रक उलटला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. यवतमाळमधील चिखलवर्धा ते सायफळ रस्त्यावर खड्डेच खड्डे, रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. गुजरातच्या वडोदरामध्ये शाळेची भिंत कोसळल्यानं एक विद्यार्थी गंभीर जखमी, इतर विद्यार्थी किरकोळ जखमी, मधल्या सुट्टीतली घटना. उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान वाहतूक बंद. भाजीपाल्याचे दर घसरले, सर्वसामान्यांना दिलासा, आवक वाढल्यानं परसबी शेवगा वाटाण्याचे दर नियंत्रणात, तर कोथिंबीरही स्वस्त. सोना आणि चांदीच्या दरात घसरण, सोन्याचा भाव 68,290 रुपये प्रतितोळा, तर चांदीही 3,000 रुपयांनी स्वस्त. लाखो साई भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार.